तर मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये सिरमची लस येण्याच्या अगोदर हाफकिननं स्वतःची महाराष्ट्र शासनाची लस अस्तित्वात होता. म्हणजे उपकरणामध्ये फक्त 15% खरेदी झाली आणि औषधावरती जे आम्ही ॲडव्हान्स पैसे दिले त्याच्यामध्ये फक्त 44% खरेदी झाली. की खरं तर हे 30-40 वर्षापूर्वीच होणं अपेक्षित होतं, जे राजस्थाननं केलं 1992 साली, आज ते आपल्या तामिळनाडू पॅटर्नमध्ये हेच आहे. तुम्ही बघितलं असेल की साधारणतः 15 दिवसापूर्वी कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला, महाराष्ट्र औद्योगिक औषधी आणि उपकरण खरेदी प्राधिकरण. कॅबिनेटला निर्णय झाल्यानंतर तो खालच्या सभागृहामध्ये मागच्या आठवड्यामध्ये झाला, ह्या आठवड्यामध्ये वरच्या सभागृहामध्ये सर्वानुमते मान्यता देण्यात आली आणि आत्ता हे प्राधिकरण अस्तित्वात आलेलं आहे. ज्या दिवशी ह्या खात्याचा कार्यभार मी स्वीकारला त्या दिवशीच आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला सांगितलं होतं की अशा पद्धतीचा प्राधिकरण येणं अपेक्षित आहे. कारण महाराष्ट्रभर जे आपल्या PSC किंवा ज्या काय आपल्या आरोग्य सेवा ज्या आहेत, जवळपास 2116 आरोग्य केंद्र, ह्या ठिकाणी जी हिळसांड आहे औषधाच्या बाबतीतली, आपण ते हाफकिन इन्स्टिट्यूटकडं दिलेलं होतं. खरं तर हाफकिन इन्स्टिट्यूट ही R&D इन्स्टिट्यूट होती, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं, लस तयार करणे त्याच्यावरचे संशोधन करणं म्हणजे ऑनगोईंग प्रोसेस आहे, अविरत चालणारी निरंतर चालणारी ही घटना ही गोष्ट आहे. ते हाफकिनच्या माध्यमातनं करून घेणं अपेक्षित होतं. आणि हाफकिनच्या बाबतीत माझं वैयक्तिक मत असं आहे, ज्याच्यासाठी त्या हाफकिनची निर्मिती झाली होती फॉर R&D, जर R&Dला चांगल्या पद्धतीनं मागच्या तत्कालीन सरकारनं किंवा त्याच्या अगोदरच्या सरकारनं जर त्याला स्ट्रेंथन्ड केलं असतं ॲज अ इन्स्टिट्यूट, ॲज अ रिसर्च इन्स्टिट्यूट, तर मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये सिरमची लस येण्याच्या अगोदर हाफकिननं स्वतःची महाराष्ट्र शासनाची लस असते होता. 2017 ते 2019 दरम्यान त्यांना दिलं गेलं आणि मग त्या ठिकाणी अपुरी मॅनपॉवर असणं, त्या ठिकाणचं एक लॅक्स ऑफ मॅनपॉवर, ह्याच्यामुळं ते व्यवस्थित होऊ शकलं नाही. आणि त्याच्यामुळं मग आज माझ्या PSCपासून जिल्हा रुग्णालयापर्यंत औषधाची उणीव असणे, वेळेवर औषधं न येणं, वेळेवरती प्रॉक्युरमेंट न होणं, जवळपास 957 वेळा ह्याचं टेंडरिंग रिटेंडरिंग होणं आणि ह्या लूपमध्ये अडकल्यामुळं जवळपास आत्तापर्यंतचा अनुभव आहे, जो आमचे ॲडव्हान्स पेमेंट करून हाफकिन इन्स्टिट्यूटकडं जवळपास 1440 कोटी रुपये पडून आहेत की त्याची खरेदी झाली नाही. म्हणजे उपकरणामध्ये फक्त 15% खरेदी झाली आणि औषधावरती जे आम्ही ॲडव्हान्स पैसे दिले त्याच्यामध्ये फक्त 44% खरेदी झाली. म्हणून हे प्राधिकरण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या व्हिजनमधून ह्याची निर्मिती झाली. आणि आता हे प्राधिकरणाची एक साधारणतः स्ट्रक्चर असं आहे की माननीय हे तिन्ही खाती, मग हे आरोग्य खातं असेल, परत आमचं आरोग्य शिक्षण असेल आणि फूड अँड ड्रग्स, ह्या तीन जे पोर्टफोलिओ आहेत, तीन मंत्रालय आहेत, तीन मंत्रालयाची खरेदी ही एकत्रित करून ह्या महामंडळाच्या तर्फे होणार आहे. ह्याचं कारण एक आहे की हे प्राधिकरण करण्याच्या मागचंसुद्धा की माझं खातं समजा एकाचं औषध फॉर एक्झाम्पल 1 रुपयाला 1 गोळी घेत असेल, तेच आरोग्य विभाग ते 2 रुपयाला घ्यायचं, तेच फूड अँड ड्रगमध्ये ते 50 पैशाला किंवा मग 5 रुपयाला, म्हणजे एक फेरेशन्स ऑफ प्राईस हा जो एक प्रकार होता आणि मास प्रॉक्युरमेंट, त्याच्यामुळं तो एक कारण होतं की हे एका प्लॅटफॉर्मवरती हे सगळे खरेदी महाराष्ट्राची औषधाची उपकरणाची एका प्लॅटफॉर्मवरती एका रेटनं होणं अपेक्षित होतं आणि ते होत नव्हतं. आणि त्याच्यामुळं मग प्रत्येक जिल्हा रुग्णालयाची मागणी असेल, प्रत्येक PSCची मागणी असेल, आरोग्य शिक्षणाची मागणी असेल किंवा फूड अँड ड्रगची मागणी असेल, विविध पद्धतीनं विविध दराने आणि त्यांचं कॅलेंडरही कुठं फिटमेंट नव्हतं आणि त्याच्यामुळं ह्या प्राधिकरणाची गरज होती. आणि मला अभिमान आहे की खरं तर हे 30-40 वर्षापूर्वीच होणं अपेक्षित होतं, जे राजस्थाननं केलं 1992 साली, आज ते आपल्या तामिळनाडू पॅटर्नमध्ये हेच आहे. आणि मग आपल्याकडं उशीर झाला, देर आहे लेकिन अंधेर नाही, म्हणून जसं खात्याचा कार्यभार स्वीकारला इमिजिएट त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे महामंडळ आज अस्तित्वात आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या महामंडळाचे अध्यक्ष
तीन पोर्टफोलिओ वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असल्यामुळं अध्यक्षपद माननीय मुख्यमंत्री आहेत, त्याचे उपाध्यक्ष तीन खात्याचे मंत्री आहेत, पुन्हा त्याचे सदस्य आमचे तीन खात्याचे राज्यमंत्री असतील, आणि मग माझ्या खात्याचे सचिव, आरोग्य शिक्षणाचे सचिव आणि फूड अँड ड्रगचे सचिव, वित्तचे सचिव, ऊर्जेचे सचिव, ह्या सगळे ह्याचे सभासद आहेत. पुढची जे आहे ते 11 लोकांची ती कमिटी आहे, आणि याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह कमिटी जे आहे ते एक IAS दर्जाचा एक प्राधिकारी असेल, आणि त्याच्यामध्ये सर्व विभागाचे टेक्निकल लोक म्हणजे की डॉक्टर्स, मग मेडिकल इंजिनिअरिंग जे इक्विपमेंट असतात ह्याच्यातले तज्ज्ञ, अशा लोकांची जवळपास 52 लोकांची ही परचेस कमिटी तयार केली. आणि मग जो प्राधिकारी आहे त्या प्राधिकाऱ्याला व्हिजिलन्स डिपार्टमेंट तयार करणं, त्या ठिकाणच्या वित्तची एक विभाग तयार करणं, त्या ठिकाणी लीगलचा एक विभाग तयार करणं, आणि वेगवेगळ्या समित्या, मग टेंडरिंग समिती तयार करणं असेल, प्रॉक्युरमेंट समिती करणारी असेल, निगोशिएशन्स करणारी असेल, अशा विविध समित्या ह्या ठिकाणी तयार करून हे कॅलेंडर आपल्याला फिटमेंट टेबल तयार करायचं आहे. खरं तर दुसरी बाब होती की माझ्या डोक्यात एक होतं की हे डिसेंबरमध्ये फॉर्मेशन व्हायला पाहिजे होतं, म्हणजे नागपूर अधिवेशनामध्ये ह्याला मान्यता मिळणं अपेक्षित होतं. थोडा डिले झाला, त्याच्यावरती चर्चा झाल्या, सर्वांच्या जे काय आस्पेक्ट्स असतील, सर्वांच्या विचारधारा असतील, सर्वांशी संवाद साधून ह्याच्यामध्ये अमेंडमेंट करत आज ते खऱ्या अर्थानं मूळ स्वरूपात ते आलं. आणि आता तुम्हाला इथून पुढे दिसेल, हे जानेवारीमध्ये ज्यावेळेस जर मी डिसेंबरची भाषा करत होतो, जानेवारीमध्ये ह्या ठिकाणी माझ्या सर्व जिल्ह्यातील CS DHO कंडा यांच्या वार्षिक मागणी जी आहे ती आम्ही मागून घेतली असती, एकत्रित त्याचं बजेट रिप्लॅनिंग किती करायचं हे आम्हाला फेब्रुवारीमध्ये कळलं असतं, आणि ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माझ्या आरोग्य खात्याला किंवा प्रॉक्युरमेंट ऑफ मेडिसिन अँड मेडिकल इक्विपमेंट ह्याच्यासाठी बजेटरी प्लॅनिंग किती हे ह्या प्राधिकरणामार्फत ठरवलं गेलं असतं, आणि तशा पद्धतीची मागणी ह्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला त्याचं रिफ्लेक्शन दिसलं असतं. एप्रिलमध्ये ह्या ठिकाणचं टेंडरिंग होईल, एप्रिलमध्ये टेंडरिंग झाल्यानंतर ती प्रॉक्युरमेंट एप्रिल एंडपर्यंत होईल, आणि त्याच्यानंतर माझ्या PAC पासून प्रत्येक जिल्हा रुग्णालयापर्यंत औषधाचा तुटवडा किंवा रुग्णाची हेळसांड किंवा मग ह्या ठिकाणी प्रिस्क्रिप्शन डॉक्टरनं लिहून दिलं ते कुठून नाही बाहेर आणायला, आपणच आपल्या माध्यमातून बातम्या देता, अशा पद्धतीची रुग्णाची महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या औषधाविना त्यांना राहावं लागणार नाही. आणि म्हणून आज हा जो दिवस उजळला, हे प्राधिकरण मंजूर झालं, कदं तर हे 2023 वर्ष हे सुवर्णाक्षरानं लिहून ठेवणारं वर्ष असं मला वाटतं. मग ह्याचे फायदे काय, एक तर ह्या ठिकाणचं औषध उपलब्धता, याचं कॅलेंडर फिटमेंट टेबल जे आहे ते, आणि त्याच्यामध्ये इतकं पारदर्शक कारभार आहे, ई टेंडरिंग असणार आहे सेंट्रलच्या धर्तीवरती, याची प्रॉक्युरमेंट ई टेंडरिंग असणार आहे, याच्या किंवा शिक्षणाच्या ई गोडाऊन्स तयार असतील, आणि माझ्या CS DHO कडं ह्या ठिकाणी ई पासबुक असेल. त्याच्यामुळं तुम्ही बघितलं असेल हपकिनकडं ज्यावेळेस मला खरेदी करायला जावं लागायचं, त्यावेळेस मला जेवढी खरेदी आहे त्याचा 100% ॲडव्हान्स पेमेंट करावं लागायचं. मला मेडिकल इक्विपमेंट असेल, सर्जिकल इक्विपमेंट असतील, ती माझी मागणी करण्याच्या अगोदर मला त्यांच्या मागणीप्रमाणे 100% मला पेमेंट करावं लागायचं. ह्या ठिकाणी अशी अवस्था नाही. ह्या ठिकाणी ज्यावेळेस आमचं टेंडरिंग होईल, जो कोणी ॲक्सेप्ट करेल ॲज पर आवर रिक्वायरमेंट, ॲज पर आवर द रिक्वायरमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट CHO and DHO ह्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे पर मंथ, फॉर एक्झाम्पल आज नांदेड जिल्ह्याला 25 लाखाच्या एका महिन्याला औषधं लागतात, हिस्टॉरिकल त्यांच्याकडे डेटा असतो, एक महिन्याला माझी रिक्वायरमेंट किती आहे कुठल्या कुठल्या औषधाची आहे, त्याप्रमाणे माझा CHO किंवा DHO त्या ठिकाणी ती नोंदणी त्या कंपनीकडे नोंदवेल, त्याचं इनव्हॉइस रेज होईल, ई गोडाऊन मार्फत तेवढी औषधं त्या गोडाऊनमध्ये स्टॉक ठेवायची रिस्पॉन्सिबिलिटी त्या कंपनीची असेल, आणि तेवढेच पैसे 25 लाख एवढेच त्या CS and DHO ह्यांच्या ई पासबुकवरनं त्या कंपनीला डायरेक्ट जातील, तेवढा साठा माझ्या त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होईल. त्याच्यामुळं इमर्जन्सीमध्ये जर त्याला एखादी काही गोष्ट आवश्यक असेल माझ्या CS and DHO ला आत्तापर्यंत एखादी गोष्ट रिक्वायरमेंट असेल तर त्या लोकांना ही औषधं खरेदीसाठी मग ते फाईल फिरवणं, म्हणजे आपला डेप्युटी डायरेक्टरकडे येणं, जॉईंट डायरेक्टर येणं, सेक्रेटरीकडे येणं, हा जो प्रवास आहे फाईलचा तो तिथंच थांबलेला आहे, आणि CS डायरेक्ट त्याची मागणी आपल्या ई पासबुकवरनं करेल. 15 मिनिटाच्या आत त्या औषधं त्या हॉस्पिटलला उपलब्ध होतील, आणि त्याचा फायदा माझ्या सर्वसामान्य जनतेचं जे काही आरोग्य आहे
ते मेंटेन करण्यासाठी होईल, हा एक मुद्दा. आणि ह्याच्यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा कुठला, डिस्पोजल ऑफ एक्सपायरी मेडिसिन्स, जो आतापर्यंत कधीच पटलावरती आला नाही. किती लाखाची, किती कोटीची, शेकडो कोटीची औषधं जी आपली डिस्पोजमध्ये जात होती, हा प्रकार इथून पुढे थांबणार आहे. कारण ही जबाबदारी संपूर्णतः त्या कंपनीची असणार आहे. माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे चालू औषधं ज्याची एक्सपायरी इमिडिएट नाही अशीच औषधं त्या कंपन्यांना माझ्या हॉस्पिटलला प्रोव्हाइड करावं लागते. आणि म्हणून तोही एक बचत, हजारो कोटीची बचत माझ्या खात्याची होणार आहे, माझ्या आरोग्य शिक्षणाची होणार आहे आणि माझ्या फूड अँड ड्रगची होणार आहे.